मराठा ओबीसी वादावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, सूत्रांची माहिती. तर शरद पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेणार. मनोज जरांगींची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून मान्य. अर्ज केल्यापासून 6 महिन्यांपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निर्णयानं लाखो मराठा विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. अमित शहांचे शरद पवारांवर गंभीर आरोप. शरद पवारांवर टीका करण्याची चूक पुन्हा करू नका. विधानसभेतही भाजपला फटका बसू शकतो. अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडेंचा भाजपवर लेटर बॉक्स. बहिणींनो, आता विधानसभेला लक्षात ठेवा, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद पडेल. अजित पवारांचं पारनेरमधून विधान. मुलींना 100% मोफत शिक्षण, तर शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचंही आश्वासन. आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून? ईडी सीबीआय चौकशी लावून फडणवीसांना अटक करा. संजय राऊतांची गृहमंत्री अमित शहांकडे मागणी. देशातील बेरोजगारीचा दर कमी होतोय, तर महागाई नियंत्रणात. 2024 मध्ये आर्थिक वाढीचा दर 8.2% राहण्याचा अंदाज. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर.